तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं मायक्रोसॉफ्ट टीम या सेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण या भागामध्ये शेवटचा जो अतिशय इम्पॉर्टंट पार्ट आहे की जो लाईव्ह टीचिंग कशा पद्धतीनं त्याच बॅचमध्ये त्याच क्लासमध्ये कशी घेऊ शकतो या संदर्भामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपण आता राईट कॉर्नरमध्ये हे आपलं चॅनल आहे, या विद्यार्थ्यांना आपण या भाग शिकवत आहोत. ओके, तर याच विद्यार्थ्यांना आपल्याला आता नक्की काय करायचंय, डायरेक्ट लाईव्ह मीटिंग घ्यायची आहे. ओके, तर मीटिंगवर क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीची विंडो तुमच्या समोर येईल. ओके, बघा मीटिंग इन प्रो बॅच वन. ओके, आपल्याला काहीचे म्हणजे त्या ठिकाणी बदल करायचे नाही, डायरेक्ट ते विद्यार्थी लाईव्हली या क्लासला नाही का आपल्याशी जॉईन होतील. ओके, सर्वप्रथम या काही ऑप्शन्स आहेत याची ओळख करून घेऊया. आपण हा कॅमेरा आहे, कॅमेरा ऑफ करू शकता. ओके, तुम्हाला बॅकग्राऊंड फिल्टर काही चेंज करायचं आहे समजा, तर तुम्ही अशा पद्धतीने क्लासरूम दे कुठला एखादी हे करू शकता. ओके, म्हणजे अतिशय आल्हाददायक जे वातावरण म्हणतो ना क्लास म्हणलं, तर ते अशा पद्धतीने अनेक प्रकारचे ऑलरेडी डिझाईन क्लासरूम दिलेले असतात, त्यापैकी कुठलंही तुम्ही एखादी तुम्हाला सुटेबल असं नाही का एक बॅकग्राऊंड तुम्ही चेंज करू शकता या ठिकाणचं. ओके, त्यानंतर तुम्ही दुसरा भाग आहे की रूम ॲड सेटिंग वगैरे चेंज करू शकता, कम्प्युटरचे ॲडिओ वगैरे या ठिकाणून, मायक स्पीकर ऑन ऑफ ह्या दोन्ही सुविधा या ठिकाणून करू शकता. आणि हे ओपन बाय डिफॉल्ट ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, जॉईन नाऊ. ओके, जॉईन नाऊ म्हणायचं आहे. आणि जॉईन नाऊ म्हटल्याच्या नंतर तुमची आता क्लास सुरू होईल, तुम्हाला हां लिंक मिळेल. ही लिंक कॉपी करू शकता, इथून डायरेक्ट तुम्ही विद्यार्थ्यांना ॲड करू शकता लाईव्ह लेक्चरसाठी, किंवा शेअर ही मेलच्या थ्रू सुद्धा नाही का तुम्ही शेअर करू शकता. तिन्ही सुविधा या ठिकाणी दिलेल्या आहेत. ओके, मी कॉपी करेल आणि विद्यार्थ्याला पाठवून देईल. ओके, पाठवल्याच्या नंतर मी आता पुढील भागाकडे जातो. आता ही माझी क्लासरूम ओपन झालेली आहे. ओके, ही क्लासरूम ओपन झाल्या की तुम्ही एक्सपांड करता येईल. आणि तुम्हाला या ठिकाणी बघा विद्यार्थी किती विद्यार्थी तुमच्या क्लाससाठी जॉईन झालेले आहेत हे इथून तुम्हाला इथं दिसतील. त्यानंतर त्यांच्याशी कन्व्हर्सेशन चॅटिंग इथून करता येईल. विद्यार्थ्यांना रिप्लाय द्यायचा असेल तर तुम्ही या, किंवा शिक्षकांना रिप्लाय द्यायचा असेल तर तुम्ही या टॅबचा वापर करू शकता. ओके, आणि इथून तुम्ही इन्व्हाइट पीपल टू जॉईन ऑप. ओके, कोण आहे काय, इथून तुम्ही कॅमेरा ऑन ऑफ करू शकता, इथून तुम्ही म्यूट अनम्यूट करू शकता. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाचं मला तुम्हाला हे ऑप्शन दाखवायचे. ओके, ह्या थ्री डॉटवर गेल्याच्या नंतर तुम्हाला कॉल हेल्थ मीटिंग ऑप्शन मीटिंग नोट्स हे जनरली आपण बाय डिफॉल्ट राहू द्या, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला फुल स्क्रीन करायचं असेल इथून करू शकता. हे जे स्टार्ट रेकॉर्डिंग जे ऑप्शन आहे ते मात्र या फ्री याच्यामध्ये नाही, पण 365 जर तुम्ही काही अमाऊंट पे करून तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला स्टार्ट रेकॉर्डिंग ॲटोमॅटिकली तुम्हाला आपलं लेक्चर तुमचं पूर्ण रेकॉर्ड झालेलं असणार या ठिकाणी. तुम्हाला वेगळा व्हिडिओ तयार करायची गरज नाही, खूपच चांगल्या पद्धतीचं हे ऑप्शन आहे. आपला बॅकग्राऊंड इफेक्ट तुम्ही वेगळ्या पद्धतीने देऊ शकता, सपोज तुम्हाला अशा पद्धतीने द्यायचं आहे अप्लाय अँड टर्न ऑन व्हिडिओ अप्लाय. ओके, मी इथं अप्लाय म्हणाल, माझं बघा आता क्लासरूम जी आहे ती चेंज झालेली असणार आहे. ओके, थोडीशी इंटरनेटची कनेक्टिव्हिटी इथं झाली, काही प्रॉब्लेम नाही. सपोज मला प्रिव्ह्यू, ओके प्रिव्ह्यूमध्ये ते नाही, या पद्धतीचे करायचे अप्लाय अँड टर्न ऑन व्हिडिओ. ओके, व्हिडिओ ऑन झालेला नाही या ठिकाणी माझा, कारण मी OBSचा कॅमेरा या ठिकाणी यूज करतो, त्यामुळे व्हिडिओ ऑफ होत नाही. व्हिडिओ ऑन झाल्याच्यानंतर तिथे ही सीन येऊन जाते, नो एनी इश्यू. ओके, मी OBSमध्ये दाखवत असल्यामुळे एकच कॅमेरा त्या ठिकाणी फॉलो केला जातो, यूज केला जातो. ओके, त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे ऑनलाईन टीचिंगमध्ये आपल्याला PPT वगैरे शेअर करायची आहे, ती कुठून करायची, कशा पद्धतीने करायची, तर तुम्ही या ठिकाणी जो अपवर्ड ॲरो आहे त्या ॲरोवर
क्लिक करायच्या बाणावर आणि खाली गेल्याच्यानंतर तुम्ही तुमची पीपीटी कुठं आहे, वन ड्राईव्हला आहे का तुमच्या कम्प्युटरला आहे, हे सपोज तुम्हाला तुमची माझ्या कम्प्युटरला आहे तर मी इथे क्लिक करेल आणि एखादी माझी जी पीपीटी आहे तुम्हाला शेअर करून दाखवतो. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ओके सपोज माझं हे आहे बघा एस आर टी प्रेझेंटेशन 2021 हे माझं या ठिकाणी अपलोडिंग सुरू आहे आणि माझी पीपीटी इथे फिजिबल होईल. बघा सगळ्या विद्यार्थ्यांना फिजिबल होईल, हे प्रोसेस चालू आहे आणि अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं प्रेझेंटेशन विद्यार्थ्यांना दाखवू शकता. बघा या ठिकाणी तुम्हाला सगळ्या त्या प्रेझेंटेशनमध्ये तुम्हाला काही पेनचा यूज करायचा असेल तर अशा पद्धतीने इथंच नाही का सगळ्या पॉईंट वगैरे दिलेल्या आहेत. ओके तुम्हाला कुठला भाग दाखवायचा, ओके अशा पद्धतीने सगळ्या सुविधा अतिशय व्यवस्थितपणे इरेजर करायचं आहे, नको आहे तुम्हाला ओके इरेज करू शकता. तर अशा पद्धतीने नाही का तुम्हाला पेनचा यूज करायचा, पेन एखादा एखादा दाखवायचा हा भाग इम्पॉर्टंट आहे ओके, तर पॉइंटरचा यूज करू शकता. तर खूप अशा चांगल्या पद्धतीचे नाही का या ठिकाणी सुविधा दिलेली आहे. तर मला वाटते नक्कीच हा व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर क्या हे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही मायक्रोसॉफ्टच्या संदर्भामधले काळजीपूर्वक पाहिल्याच्यानंतर तुम्ही तुमच्या प्रत्यक्ष जीवनामध्ये ऑनलाईन टीचिंग अँड लर्निंगच्या अनुषंगानं तुम्ही याचा वापर करू शकता. तुम्हाला समजा हे प्रेझेंटेशन स्टॉप करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही स्टॉप प्रेझेंटिंगला जा आणि स्टॉप प्रेझेंटिंग म्हणा हे प्रेझेंटेशन तुमचं स्टॉप झालेलं असणार आहे ओके. तर अशा पद्धतीनं आपण मायक्रोसॉफ्ट टीम संदर्भातली इनपुट माहिती या ठिकाणी घेतलेली आहे आणि हे शेवटचं ऑप्शन जे आहे तुम्हाला मीटिंग आता एंड करायची का तुम विद्यार्थ्याला लिव्ह घ्यायचं असेल तिथून लिहू शकते, एंड करायचं असते एंड करू शकता. आता मी मीटिंग एंड करतो आणि आपला व्हिडिओ पण आता एंड होईल. तर मला वाटते नक्कीच तुम्हाला या अनुषंगानं माहिती कळालेली असावी. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच.